जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली आहे। त्यामध्ये फत्तेपूर, लोणी, त्याचबरोबर शेंदुर्णी, जंगीपुरा या नुकसानग्रस्त भागांमध्ये प्रामुख्याने मका, केळी, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले। सदर नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करताना पंचनाम्यांसंदर्भातील चौकशी शेतकऱ्यांना करून सदर पंचनाम्यांचा अहवाल हा तात्काळ शासनाकडे सादर करण्यात येईल याबाबतचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिले आहे। त्याच्यामध्ये काय मका काढता येईल का? काहीच नाही खरे, आता म्हणजे या माल मागे खरे शेत कोणाचं नमस्कार रमेशजी, पीक पाणी झाली होती का? हो सर झाली। हां, पीक पाणी झाली होती ना? पुन्हा याचं 12 मध्ये नोंद आहे ना? हो। याच्यामध्ये काय मका म्हणजे विक्री करता येईल? अजून सर हा दाना मोठा अजून जसा वाढेल ना तो तसा बारीक होऊन जाईल। त्याच्यापेक्षाही बारीक होईल सर, पोषण निघत नाही त्याला। हॅलो, ठीक आहे, याच्या पंचनामे झाले का? किती किती क्षेत्राचे झाले? हे त्यांचं चालन सर, या 50-60 हेक्टर झाले सर। 50-60 हेक्टरचे झाले। किती नुकसान आहे अंदाजे? अंदाजे 100-105। याच्यामध्ये माझी एक विनंती आहे की जेवढं क्षेत्राचं नुकसान झालं तेवढंच दाखवा, पूर्ण गटाचं नुकसान झालं असेल तर पूर्ण गट दाखवा, यदि पूर्ण गटाचं नुकसान नसेल तर तेवढं दाखवा, क्योंकि हे सॅटेलाईटमध्ये ते तपासणी होणार आहे सर। तर याच्यामध्ये म्हणजे मिसमॅच होता का म्हणे? तुम्ही इन्शुरन्स घेतला होता का, विमा काढली होती का? नाही सर, आता पाऊस बॅलन्स आहे पैसे मी याच्यामध्ये नाही विचारतोय की काढला होता तो त्याची माहिती 72 तास मध्ये भरावा? नाही काढले नाही सर। ठीक आहे, आता माझी एक नुकसानचा पंचनामा ताबडतोब करून पाठवतो आणि गावात बाकी प्रकारचे काय नुकसान आहे पूर्ण शिवार पडलेली शेत तो पाहिलंय? नाही, हे छोट आहे सर, हे पाहून हा पुढच्या पुढच्या पूर्ण शिवार पडलेली सर। याच्यामध्ये माझी सगळ्या लोकांना लक्षात आलं काय नुकसान झालेलं आहे, आपण याच्यावरतोब याच्यामध्ये कारवाई करणार आहे आणि कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला अडचण होऊ नये याची आपण दक्षता घेऊ। तुम्हीच मायबाप आहे सर, आता शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे, अजूनपर्यंत मला पीक विमा मिळाला, विमा नाही मिळाला। ठीक आहे, आणि पीक पेरे सुद्धा चेंज झालेले साहेब, उतार Thank you.
भरलेले दांडी भरलेली कवळे असते. मला एक गोष्ट सांगा, या गटाचे शेतकरी कोण आहे? त्याच्या नमुना नंबर 12 वर याची नोंद झाली होती का? त्या काळात काही प्रॉब्लेम नव्हता, त्यावेळेला आपण 50 वेळा लोकांना सांगितलं होता, तुला जरासा अडचण येईल आपल्याला. माझी सर्व या ठिकाणी असलेले बळीराजा शेतकरीला विनंती राहील की ज्या ज्या वेळ आपण कुठल्याही प्रकारची म्हणजे पीक लावत असेल आपल्या शेतात, आता खरीप हंगाम सुरू होणार आहे, तर माझी सर्वांना यही विनंती राहील की सर्वप्रथम की आपल्याला पीक पाहणी करून पीक पाहायला त्या नमुना नंबर 12 वर ऑनलाईन माध्यमातून, स्वतः आपल्याला जमत नसेल तर CSC सेंटरच्या माध्यमातून, दोनोला जमत नसेल तर तलाठी भाऊसाहेबांच्या माध्यमातून एक कृपा करून घ्यावा. चालेल सर, सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे. यदि अगर नहीं केला तो आपले काय, जसं असं आत्ता जो नुकसान झालेलं आहे तो आता काय होईल की आपल्याला म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपण माहिती पाठवतो त्यावेळी प्रश्न काय येतो की म्हणजे लागवड क्षेत्र या महसुली गावामध्ये लागवड क्षेत्र ऑनलाईन किती दिसणार आहे, ते दिसणार आहे लेट्स 20 एकर आणि नुकसान आपण पाठवणार आहे 40 एकर. तर ते म्हणणार आहे की अरे 20 एकरची लागवड आणि 40 एकरची नुकसान कसं झालं, ते दिसणार. आता याच्यामध्ये फिर परत त्यांच्या बॅक क्वेरी आपल्याला माहिती वगैरे. दुसरा तलाठी भाऊसाहेब, आपल्याला काय करावं लागेल? वेदर स्टेशन कुठे आहे तुमचं? वाकडीला आहे. तिथे पाऊस किती पडला आहे जब यहाँ पर ये झाला? 8 मिलीमीटर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो वादळ जो आला होता, वादळ येतात ना, म्हणजे एक भाग पूर्ण असं घेतात, जसं यहाँ पर दिसतं ना, जसं असा भाग घेतला, आजूबाजूचे शेत व गाव नकाशावर आपल्याला दाखवावं लागेल की या परिसरामध्ये वादळ आला होता, काय गटमध्ये 100% नुकसान आहे, काय गटमध्ये 30% नुकसान आहे. आता याच्यामध्ये काय होतं की सॅटेलाईटवरून ते फोटो काढतात, सॅटेलाईट म्हणजे दर तास माझ्या माहितीनुसार फोटो काढत असतात आणि अगदी 10 सेंटीमीटरपर्यंत फोटो काढतात. जेवढं क्षेत्र आपल्याकडे आहे तेवढं क्षेत्र म्हणजे जो खरं नुकसान आहे त्याची माहिती फक्त पाठवा. आता या गटामध्ये लेट्स आहे की 30% नुकसान आहे, म्हणजे या 30% जास्त दिसतो, लेट्स 40-50% नुकसान आहे, तर 50% पर्यंत आहे. ठीक आहे, तर हा एक महत्त्वपूर्ण विषय. आता याच्यामध्ये माझी एक और विनंती आहे की आता तुमचं जवळपास आलं होतं पण याच्या पण काही रिकव्हरी करता आलं तर आपण प्रयत्न करावा, असं नाही की याला फेकून टाका. जो काही रिकव्हरी करता आला आहे म्हणजे कृषी साहेब आले का? हो, कृषी साहेब कुठे? कृषी साहेब पुढे साहेब बघा ना, याच्यामध्ये जो काही हार्वेस्ट करता येतो काढता येतो ते जरासा प्रयत्न करा की म्हणजे नुकसानचं प्रमाण जरासं कमी होणं पाहिजे. नुकसान भरपाई यांना मिळेल म्हणजे नक्की मिळेल, बिकॉज या क्षेत्र वगैरे आपल्याला दिसतोय, परंतु डॉक्युमेंटेशन जरा व्यवस्थित करा. असं नाही की ते मंत्रालयात गेलं तिथून बॅक क्वेरी आलं काय अडचण आली असं होतं का? ठीक आहे सर, पण 50% जर नुकसान दाखवलं आपण जर राहिलेलं 50% पण ते पण आता येत नाही, ते पण नुकसान माझ्या काय ना, ते 60 आपल्याकडे देखो 2-3 जो अडचणी येत आहे समजून घ्या सगळ्या लोकांनी, शेतकरी बांधवांनी कृपा करून सर. आता जी कापलेली मका आहे तिला काही सकाळी मोडलं नाही, खाली पडलेले तिला कोंब आले, तिचा पण पंचनामा होऊ शकतो सर? करू ना. जो नुकसान झालं देखो 2-3 गोष्टी मी जो सांगतो तो गैरसमज करू नका. माझी परत मी सांगतो, सर्वप्रथम यापुढे ज्या ज्या वेळी आपण कुठल्या प्रकारचे पीक लावले ताबडतोब आपलं जो ॲप आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या पीक पाहणी करून ते माहिती भरून घ्यावं. नंबर एक नंबर विषय त्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषय. नंबर दुसरा, जसे तुमची पीक पाहणी पूर्ण होत आहे त्याच्यानंतर यदि कधी नुकसान झाली आपल्या इन्शुरन्स कंपनीचं इन्शुरन्स काढलं होतं का साहेब?
विमा काढला होता का त्याला मागचे पैसे पीक अगर बीमा काढलेला असेल तर 72 तासाच्या आतमध्ये त्याची माहिती ते इन्शुरन्स कंपनीकडे पुरवा. ते दुसरी सूचना. तिसरी माझी सूचना आहे की पंचनामा करताना गाव नकाशासहित कुठल्या भागात वारे पडले, किती पाऊस पडला होता, कधी पडला होता, किती क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे गावामध्ये, ते गटनिहाय दाखवा. कसा असतो की लोक विचारतात की या गटात झाला, या गटात नाही झाला, उसका कारण काय, तो आपलं दाखवणं पाहिजे की या लाईनमध्ये सगळ्या गटाचं झालेलं आहे. बरोबर. या ठिकाणी वारेमुळे नुकसान झालं आहे किंवा आणि ह्यावर म्हणजे वारे आले होते परंतु नुकसान झालं नाही, कारण काय असू शकते की त्यांनी काहीतरी ही असेल म्हणजे त्यांनी भूमिगत बटाट्यासारखं भूमिगत पीक घेतलं असेल तर त्याच्यामध्ये नुकसान झालं नाही वारेमुळे, म्हणजे मकामध्ये होतं नुकसान, या प्रकारे आपल्याला ज्वारीमध्ये होतं नुकसान, या सगळ्या माहिती आपल्याला व्यवस्थितपणे भरावं लागेल. माझी आपल्याला विनंती राहील तलाठी भाऊ साहेब की व्यवस्थित प्राथमिक माहिती तो गेली असेल, प्राथमिक माहितीमध्ये गावाचे किती नुकसान दाखवले आहे. सर 40 खातेदार आहेत आणि 120 हेक्टरपर्यंत 120 हेक्टर दाखवलेले आहे. आता डिटेल पंचनामा व्यवस्थित तुम्ही आणि कृषी सहाय्यक महोदयांनी पूर्ण करा आणि माझ्या म्हणणं उद्यापर्यंत पूर्ण करा, सोमवारपर्यंत आपण माहिती पाहू. सर पाच बेसिक मुद्दे आहे, एक मिनटं, पाच बेसिक मुद्दे आहे साहेब. आता हे नुकसान झालेलं आहे, हे सगळं पडलेलं आहे, त्याच्यासोबत इलेक्ट्रिकचे पोल वगैरे सुद्धा पडलेले आहे, म्हणजे आज काय जो बाकीचा मका उभा दिसतोय, काही ठिकाणी केळी उभी दिसते, तिला आज लाईट नसल्यामुळे पाणी देऊ शकत नाही, हा पहिला मुद्दा. त्यामुळे MSEBवाल्यांना लवकरात लवकर ते उभं करायला. ओके, MSEBची सूचना देण्यात आलेली आहे, त्याला काही रक्कम पण त्यांच्याकडे उपलब्ध आहे, काय अडचण होणार नाही ते करून देते. पिकाचं नुकसान झालेलं आहे, नैसर्गिक नुकसान ज्या ज्या ठिकाणी दिसत आहे त्या 100% पिकाच्या पंचनाम्यात. साहेब दुसरा मुद्दा होता, पुनर्वसनकडून केळीच्या पीक विम्याचा विषय केला. आम्ही केळीचा पीक विमा 15,000 रुपये साधारण भरून हे करतो, 10 ते 15,000 रुपये, परंतु अजूनपर्यंत मागच्या केळीच्या पीक विम्याचे पैसे आम्हाला मिळाले. संदर्भात व्यवस्थित पाठपुरावा चालू आहे, त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे अडचण होते, त्या या ठिकाणी चर्चा करून आता योग्य नाही. विभिन्न प्रकारचे अडचण होते, प्रशासनातर्फे आपण 100% अडचण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो माहिती त्यांना लागला आपण सगळे केलेलं आहे, व जो तक्रार निवारण समिती आहे त्या ठिकाणी आपली सुनावणी झाली आणि 100% आपण मदत केलं आणि पुढे पण करणार. आज के डेटमध्ये जो तुमचे 3-4 प्रकारचे नुकसान झालेले, एक जो घर पडले पत्र पडले, आता आपण तिथे जाऊ. शेत नुकसान आपल्याला माहिती आहे, सर्व काही ठिकाणी रस्त्यावर काही झाड वगैरे पडले होते ते आपण काढून घेतलेलं आहे. पोल ज्या ज्या ठिकाणी पडले या वायर तुटलेले आहेत त्या MSEBला ऑलरेडी सूचना आहे. आपण सगळे पाठपुरावा करून सगळे गोष्टी व्यवस्थित करू. MSEBचे कोण आले का डेप्युटी इंजिनियर? नाही, मी बोलतो साहेब. एक अजून महत्त्वाचा विषय आहे की इथे एकूण जवळपास 13 गावांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि आपला जो स्टाफ आहे हा लिमिटेड आहे, म्हणजे एकेका व्यक्तीकडे 2-2, 3-3 गावं आहे आणि वेगवेगळ्या शेतांवर त्यांना पोहोचायला वेळ होतोय, अडचणी होत आहे. तर ते जर तुम्ही थोड्या दिवसात ऐकाना स्टाफच्या संदर्भात तहसीलदार साहेब ज्या ज्या वेळेस ते नुकसान होतं हे काय मला सांगण्याची गोष्ट नाही, की आपले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये असतो की त्याला त्या त्या भागाची म्हणजे स्टाफ वाढून घेतात आणि ते फक्त लिमिटेशन येत आहे पोहोचण्यासाठी, काही अडचण होणार नाही. आजपर्यंत झाली आहे का नुकसान मध्ये पंचनामेमध्ये कधी उशीर झाली का? नाही, या पुढे पण होणार नाही आणि यावेळ पण कधी बात होणार. शेवटचा एक मुद्दा आहे, 2 तासामध्ये डायरेक्ट इथून मालदा वाढवून डायरेक्ट पुणे खडकेवरून. ठीक आहे, बोला पुढचा. पाचवा शेवटचा मुद्दा असा आहे की जी घरं पडलेली आहेत, आता ह्या घरं पडलेल्या असलेल्या लोकांनी काय केलं की त्यांचा तात्पुरत्या निवाराची व्यवस्था करून घेतली, पत्र वगैरे ठेवून. त्यामुळे तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये काय दिसणार की इथं काही नुकसानच नाही आहे, तर असं व्हायला नको साहेब. असा नसतो, पकडलेले ज्या वस्तू इथे जी होती ना, मी घराच्या नुकसान मध्ये देखो ऐका, लोकांना काय वाटते की लोक बिलकुल डोले झापून असं काम करतात, असं नाही. प्रत्येकांच्या, तुम्ही आता निवडणुकीचे प्रशिक्षण मी बघून आता आलो, प्रत्येक विषयामध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो. जो संबंधित व्यक्ती आहे, जसे डॉक्टर आहे, त्याला डॉक्टरांच्या काम माहीत असतं, त्यांची प्रशिक्षण असतं, तसंच आपले जो अधिकारी आहे, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, त्यांची प्रशिक्षण असतं, त्याला माहिती की कसं नुकसानची चौकशी करायची, कसं त्याचे पंचनामे करायचे, कसं पुरावा निर्णय करायचे. तसंच पोलीस विभागांनी कुठले गुन्हा घडला त्यांना माहिती नाही की कसं पुरावा जायचा. या पद्धतमध्ये आज के डेटमध्ये आपण करतोय. दुसरी गोष्ट समजून घ्या,
आपण हे जो स्पॉट व्हेरिफिकेशन आहे ते एक प्रकार आहे, त्याच्याशिवाय आज के डेट मध्ये सॅटेलाइट इमेजरी सुरू झालेली आहे, तुमची स्वतःची माहिती त्याच्यावर सुरू झाली, बिफोर अँड आफ्टर फोटो भरपूर गोष्टी आहेत, वो काय तुम्ही काळजी करू नका, सगळे जण प्रोफेशनल लोक आहेत, त्यांना माहिती आहे कसं काम करायचं, तर करतो काय अडचण नाही. नुकसान झालेलं आहे बाजूच्या शेतात, नुकसान नाहीये, ते पूर्ण पाण्यावरती जेवून द्या, युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे की बाबा 15 दिवस लाईट येणार नाही, तर मग लाइट नाही ना, मग ते त्याला पाणी देऊ शकत नाही, नुकसान नाही. ऐका ऐका ऐका, MSCB 15 दिवस एवढा वेळ लागणार नाही, त्याच्या पाठपुरावा मी करतोय, आता तुमची सूचना या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.